इकडन बाजू बाजूने ह्या कपने मी ही चना डाळ घेतली एक कप आणि मस्त पैकी धुवून वगैरे स्वच्छ धुतली आणि धुवून 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवली। भिजल्यानंतर ही अशी छान फुलली आहे। आता आपण ही कुकर मध्ये शिजायला घेऊया आणि आता आपण ह्याच्यामध्ये ह्याच कपाने 1.5 कप पाणी घालणार आहोत। 1, 2 आणि 1/2। तुम्ही तेलही घालू शकता, थोडीशी नावाला हळद किंचितशी। आता आपण हे ह्याला 3 शिट्या करून घ्यायचे। आता आपण जोपर्यंत आपण डाळ कुकरला लावले तोपर्यंत आपण त्याची कणिक मळून घेऊया पुरणपोळीची। तर आता मी हे जे मेजरमेंट आहे ह्या कपने 3 कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, किंचितशी हळद घालायची आहे कारण जरा पिवळा रंग आला की खूप छान वाटते। तुमच्यावर आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर नाही। आणि 1 चमचा साजूक तूप। आता आपण हे सगळं एकत्र करूया। आता आपण ह्यात थोडं थोडं पाणी घालून हे कणिक मळून घ्यायचे, घट्टसर मळायचे। अशी घट्ट एवढी मळून घ्यायची आणि आता आपण थोडं थोडं तेल घालत हिला छान एकत्र करायचंय आणि पाण्यामध्ये ही छान मुरवायची। आता आपण थोडं तेल घेऊ आणि परत मळू। आता तेल लावून अशी तिंबवून तिंबवून छान मळून घ्यायची। आता ही आपली मळून झालेली आहे। आता आपण छान असा गोळा करून अर्धा एक तासासाठी झाकून ठेवूया। आता आपली डाळ शिजली आहे। आता आपण कुकर खोलूया। बघा मस्त डाळ शिजली आहे। आता आपण ह्यातलं पाणी गळून घेऊया। थोडीशी डाळ अशी ढवळून घ्यायची आहे कारण त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचंय। पितळेचा टोप घेतलाय, 1 चमचा म्हणजे 1 लहान पळी आहे ही, त्यामध्ये आपण ही डाळ आहे ती घ्यायची आणि आपण ह्याच कपाने डाळ घेतली होती 1 कप, त्याच कपाने आपण 1 वाटी ह्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत। थोडं एकत्र करून घ्यायचं। आपण अजून थोडस गूळ घालूया, 1 टी स्पून असतात ना तेवढंच गूळ घेतलंय मी, तेवढं गूळ घातलंय। आता हे आपण एकत्र करून गॅस वरती ठेवूया। आता आपण छान शिजवून घेणार आहोत। गोळ्यामध्ये जी आपली थोडीशी डाळ शिजायची बाकी आहे ती आपण शिजवून घेणार आहोत, म्हणजे 20% डाळ आपली शिजायची बाकी आहे ती आता आपण त्या गोळ्यात शिजवून घ्यायची। आता आपण गॅसची फ्लेम फास्ट केली आहे आणि आपण आता सारखं ढवळतोय। आता हे बघा, आपण ह्या डाळीत जे गूळ घातलं होतं ते पूर्णपणे वितळलंय आणि आता आपण हे गूळ पूर्णपणे आटवायचं आहे ह्या डाळीमध्ये। त्यासाठी आपल्याला सारखं हे हलवत राहावं लागणार आहे, नाहीतर जर खाली लागलं तर पुरणाला करपल्याचा वास आला तर ते पुरण छान नाही लागत। हे बघा, हे थोडंसं घट्ट होत आलंय। अजून आपल्याला घट्ट करायचंय, जोपर्यंत हा जो चमचा आहे तो इथे सरळ उभा राहत नाहीये तोपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे। हे बघा, डाळ आणि गूळ छान पैकी घोटलं घेतलंय, गुळातलं पाणी आणि गूळ पूर्णपणे आटून डाळही छान शिजली गेली आहे। आणि मी आता ह्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर, चिमूटभर जायफळ पावडर। आता आपण हे एकत्र करूया। आता आपण ही घोटून घेऊया। असं पकडायचं, अशी छान घोटायची। आपलं हे पुरण छान घोटून झालं आणि
मस्त एकदम सुंदर असं लुसलुशीत आहे बघा। आता आपण पुरणपोळी करायला घेऊया। हे आपण पीठ मळून ठेवलं होतं, झाकून ठेवलं होतं, ते बघा छान असं टिंबलं आहे, छान पैकी मस्त पीठ मळलेलं आहे। तर आपण हे परत एकदा एकत्र करूया आणि ह्याच्यामध्ये थोडस अजून तेल घालून छान मळून घेऊया। हे मी तांदळाची पिठी घेतली आहे, गव्हाच्या पिठाचा गोळा घेऊया, हा एवढासाच घ्यायचा आहे। हा आहे आपला गव्हाचा म्हणजे कणकेचा गोळा आणि हे आहे आपलं पुरण। आता कणकेचा गोळा कमी घ्यायचा आणि पुरण जास्त घ्यायचं। आता हे आपण त्याच्यामध्ये भरून घेऊया। त्याच्यासाठी आधी काय करायचं, हे जे कणकेचा आपण गोळा घेतलाय तो तांदळाच्या पिठीमध्ये असा घोळवून घ्यायचा आणि त्यानंतर त्याची अशी खोलगट वाटी करायची आणि ह्या वाटीमध्ये आपण हा गोळा असा ठेवून छान असं एकदम पूर्ण असं इकडनं बाजूबाजूने पसरवून घ्यायचं आणि हळूहळू हळूहळू त्या जो कणकेचा गोळा आहे त्याच्यामध्ये हे सारण आतमध्ये सरकवून घ्यायचं। हे बघा, हे पूर्ण असं आतमध्ये गेलं की ह्याचं तोंड आहे ते पूर्ण असं बंद करून घ्यायचं आणि असं हातावरती असं छान गोल करून घ्यायचं। आता आपण लाटून घेऊ। आता हा जो गोळा आहे तो आपण ह्या तांदळाच्या पिठीमध्ये छान घोळून घ्यायचंय आणि पोळपाटावर ठेवून छान दाबून घ्यायचंय। असं दाबून घेतल्याने सारण सगळीकडे म्हणजे पसरलं जातं, टोकाटोकापर्यंत पसरलं जातं आणि वरती थोडीशी तांदळाची पिठी घालायची आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं। एकदम हलक्या हाताने। आता बघा इथे तांदळाची पिठी खूप कमी आहे, थोडीशी आपण अशी पसरवून घ्यायची आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचंय। हे बघा, ही आपली हलक्या हाताने लाटून झाली। आता आपण ही तव्यावर शेकायला घेऊया। आता ही पोळी अशी तव्यावरती ठेवायची, मंद गॅसवरच आपण ही शेकून घ्यायची। जर फास्ट गॅसवर तुम्ही शेकून घेतली तर पुरणपोळी करपली जाते आणि त्याची चवही चांगली येत नाही। हे बघा, हे खालची बाजू शेकून आली आहे। आता हे बघा कसे फुगली आहे। आता ही आपण परतूया। छान फुगते आहे। हे बघा, अशीच मंद गॅसवर शेकून घ्यायची आहे। अजून थोडी शेकली की आपण मग तूप घालूया। आता वरून आपण तूप लावूया। तुम्ही तूप लावा नाहीतर तेलही लावू शकता, पण पुरणपोळी आणि तूप खूप छान लागते। छान पुरणपोळी शेकून झाली, आता पलटूया। हे बघा, आणि ही आता आपली पूर्ण छान शेकून झाली आहे।